सर्वांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या खूप खूप छान कमेंट्स येत मला आणि त्या वाचून मला आणखीनच प्रोत्साहन मिळत असतं तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे तेरा भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन तन्वीला हॉर्न देऊन ऑफिसला गेला तशी ती उठली आणि भराभर आवरून किचनमध्ये आली आणि तिला कळलं की त्यानं रात्रीचंच त्याच्या वाटणीचं जेवण नाश्त्यात खाल्लं आणि त्याचा निरोपही तिला मिळाला यापुढे तो फक्त तिच्याच हातचं खाणार होता नोकर आणि दुसरं कामं करायची असा त्याचा हुकूम होता मग तर त्याच्यातला हा बदल पाहून तिला शंभर टक्के खात्री झाली की याच्या मनात काहीतरी ठरलेलं आहे त्याच्यातला हा बदल खरं तर खूप चांगला होता पण तिलाच त्याची खात्री वाटत नव्हती तो कधी चिडेल कधी कसा वागेल काही माहीत नव्हतं कुणालवर चक्क मारेकरी घातलं त्यानं एका क्षणासाठी प्रेमाने जवळ घेतो कधी किस करतो तिची उत्कटता वाढवतो आणि दुसऱ्या क्षणाला तिला एकटं सोडतो तिचा अपमान करतो संशय घेतो म्हणून ती आता जास्त खुश होत नव्हती पण आधीसारखी ती त्याच्यासाठी जेवण नक्कीच बनवणार होती कारण तशी त्याचीच इच्छा होती आज निदान तिचा नवरोबा हसला तरी शंभरपैकी पाच टक्के यश तर नक्कीच मिळालं होतं आणि तिने त्याची बॅग उघडली आणि सगळे कपडे ती बाहेर काढत होती अमेरिकेवरून आला तेव्हापासून ती बॅग तशीच पडली होती त्या जॅकेटसारखी आणि तिला त्याचा खट्याळपणा आठवून हसू आलं त्याची अपेक्षा होती की ती बॅगसुद्धा तिनेच आवरून ठेवावी कातर बायको आहे म्हणून मग ती एक एक करून त्याचे कपडे बाहेर काढत होती आणि सर्वात खाली तिला तिची पिवळ्या रंगाची सिल्क साडी दिसली ती शोधत होती ती त्या साडीला काय वेडाबेडा आहे की काय हा माझी साडी घेऊन गेला होता चक्क तिकडे ती आता खूप हसत होती लाजत होती असं कोण करतं का किती पागल आहे तो इतकी आठवण येणार होती का तिकडे त्याला माझी म्हणूनच तो असा घेऊन गेला साडी आणि मी जशी त्याच्या आठवणीत त्याच्या जागेवर झोपायचे त्याची उशी घेऊन तसाच तोही माझी ही, ही साडी रात्री छातीशी घट्ट मिठीत घेऊन झोपला असेल ना आणि जणू तीच त्याच्या मिठीत आहे असं वाटून ती लाजायला ला लागली होती मग तर ती दुप्पट उत्साहाने त्याच्यासाठी दुपारचा डबा बनवायला लागली आणि छान गरमागरम जेवण पाठवून दिलं तिनं ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सुद्धा दुपारी सगळे जेवायला बसलेच होते आणि रोजच्यासारखं तोही अतुलसोबत कॅन्टीनमधलं जेवण समोर घेऊन बसला होता आणि त्या जेवणाकडे बघून त्यानं तोंड वाकडं केलं त्याला ते जेवण ते खायची कसलीच इच्छा नव्हती कारण तिच्या हाताचं चविष्ट जेवण त्याला आवडू लागलं होतं अर्जुन सर करा की सुरुवात आज भूक नाही वाटतं तसा अर्जुन म्हणाला भूक तर आहे रे पण आणि अतुलला कळलं घरच्या जेवणाची सवय झाली आहे वाटतं सरांना अतुल त्याचा त्याचा डबा आणायचा कधीकधी अर्जुनसाठी पण घेऊन यायचा पण रोज रोज असं त्याला त्रास देणं अर्जुनला आवडत नव्हतं आणि अचानक त्याचा ड्रायव्हर तिथं आला आणि त्याला म्हणाला सर तन्वी मॅडमनी तुमच्यासाठी डबा पाठवला आहे आणि हे ऐकून त्याला प्रचंड आनंद झाला म्हणजे माझा सकाळचा निरोप पोहोचलेला दिसतोय तिच्यापर्यंत असं तो मनात म्हणाला आणि गालातल्या गालात, ला गालात हसायला लागला त्यानं अतुललासुद्धा जेवण देऊन स्वतःही आनंदाने खाल्लं आणि त्याची चव पाहून अतुल म्हणाला तरीच इथलं जेवण जात नव्हतं इतके वर्ष इथलं जेवण खाल्लं आणि चार दिवसातच आली की तिच्या हातची चव लागली आणि गेले इथली चव विसरून गप्प बस आणि खा गुपचूप नाही त्राण ते परत इकडे दे नाही नाही आता मी हे उष्ट केले आणि माझं उष्ट नाही चालणार तुम्हाला कारण तुमच्या तोंडाला आता वेगळीच टेस लागली ना असं म्हणून अतुल मोठ्यानं हसायला लागला आणि अर्जुन सकाळचं बेडवरचं तिचं मोहक रूप आठवून गालात हसत होता आणि त्याला म्हणाला अतुल तुला पिसाळलेला धुमके तू म्हणजे काय असतं हे माहीत आहे का रे आणि हे ऐकून अतुलला ठसकाच लागला तो फार आश्चर्याने म्हणाला काय पिसाळलेला धुमके तू आणि हे काय असतं उलट मलाच काय विचारतोस मला माहीत असतं तर तुला मी विचारलं असतं का हो हो बरोबर आहे तुमचं पण हे तुम्ही कुठं ऐकलं ते महत्त्वाचं नाही पण अरे म्हणजे तू कुठं वाचलं किंवा पाहिलं आहे का याच्याबद्दल दोन्ही खांदे उडवत अतुल म्हणाला नाही बुवा असलं काही विचित्र मी तरी नाही ऐकलं ए विचित्र काय त्यात मग विचित्र नाही तर काय आहे हे धूमकेतू हा शब्द मी शाळेतल्या पुस्तकात वाचला आहे पण पिसाळ्याला धूमकेतू शी पण काय आहे हे आणि तुम्हाला कुठं समजलं सांगतो नंतर पण तू एक काम कर गुगलवर सर्च करून बघ याचा अर्थ जेवण झाल्या झाल्या पण मला एक आजची आपली मिटिंग फायनल करायची आहे हे मी नंतर सर्च करू का नाही मी सांगितलं ना मीटिंगपेक्षाही हे जास्त इम्पॉर्टंट आहे ओके असं अतुल म्हणाला आणि मनात म्हणाला काय काय चाललं या दोघांचं देवालाच माहीत ती तिकडून मला याच्याबद्दल सगळं विचारते आणि तो कामधाम सोडून काहीही सर्च करायला सांगतो पण गुगलला तरी माहीत असेल का याचा अर्थ चला बघूया तरी बॉसची ऑर्डर फॉलो केलीच पाहिजे नाहीतर आता जितकं चांगलं बोलून डबा खायला दिला तेच पुन्हा काम नाही केलं म्हणून खाल्लेलं पचूही द्यायचं नाहीत आणि अर्जुन मनात म्हणाला एकदा कळूच दे त्याचा अर्थ मग बघतोच तुझ्याकडे आणि गालात हसला आज त्यानं कुठलीही मिटिंग ठेवली नव्हती आणि तो लवकर घरी जाणार होता आणि हे अतुलनं तो निघाला निघाल्या तिला फोन करून सांगितलं तसं तिनंच त्याला सांगितलं होतं की त्याच्याबद्दल मला कळवत जा आता अतुलची वेगळीच ड्युटी सुरू झाली होती मग तो वीसच मिनटात पोहोचणार म्हणून तिने पुन्हा टेबलवर जेवण वाढवून ठेवलं आणि न जेवता जाऊन झोपली त्यानं डायनिंग टेबलवर पाहिलं सगळं जेवण तयार होतं पण ती नव्हती दिसत मोलकरीन म्हणाली साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण तन्वी मॅडमनीच बनवलं आहे पण त्या झोपल्या आहेत मी वाढू आणि त्यानं रागाने एक भुवई वज उचलली तो बेडरूममध्ये आला आठ वाजले होते फक्त आजही तिचं झोपेचं नाटक पाहून तो हसला आणि म्हणाला हिला कसं कळलं की मी आज लवकर येणार म्हणून जेवण पण गरमच आहे म्हणजे आत्तापर्यंत ती बाहेरच होती मला पाहून झोपली जेवली की नाही कुणाच ठाऊक नसणारच जेवली आता हिच्या नाटकाचा शेवट केलाच पाहिजे ती मात्र आतून फक्त त्याची चाहूल घेत होती आणि तो म्हणाला तन्वी उठ मी आलोय ती काहीच प्रतिसाद देत नव्हती मग त्याने अजून एकदा हाक मारली आणि तिच्या अंगावरचं ब्लँकेट खेचून फेकून दिलं तशी ती गडबडून उठली आणि तिला पाहून तो थोडासा वरमला कारण तिने तीच पिवळी साडी घातली होती म्हणजे तिनं बॅगमधून ती काढली असणार आणि तिला सगळं कळलं असणार की मीच ती साडी घेऊन गेलो होतो शीट उगाच तिच्यासाठी बॅग ठेवली आधी साडी गुपचूप काढून तिच्या कपाटात ठेवायला हवी होती आल्या आल्यास मी हे करणार होतो पण त्या हरामखोर कुणालमुळे मी विसरून गेलो आणि मग आपण त्या गावचेच नाही असं दाखवत कोरड्या आवाजात म्हणाला मला भूक लागली आहे ती गप्प होती ऐकूनही आलं का त्यांना आवाज वाढवला तशी ती दचकली आणि म्हणाली मी जेवण बनवलं आहे मग ते वाढणार कोण का इतके नोकर आहेत की घरात याआधी तेच वाढत होते ना नोकर आणि बायको यात फरक असतो इथं बरं बायको चालते आणि तिचा हक्क द्यायला नको तेवढा आणि हे ती त्याला म्हणण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात पुन्हा त्याला निमित्त मिळेल आणि मीच म्हणाले म्हणून येईल नवरेगिरी करायला त्यालाही तेवढंच पाहिजे आणि त्यानं जबरदस्ती केली तर नाही नाही नकोच वाद घालायला त्याच्याशी आधीच तिरसट आहे असं म्हणून आवंडा गिळत म्हणाली मला फक्त जेवण बनवायला सांगितलं होतं म्हणून मी बनवलं मग आता मीच सांगतोय म्हणून तूच वाढायचं मला जेवण तेही रोज असं तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला आणि ती किचनमध्ये जायला निघाली तसा तो तिला आडवा आला आणि ती त्याला धडकली आणि त्याच्या स्पर्शाने लाजली पुन्हा ती लाजून त्याच्या दुसऱ्या बाजूने निघाली तो पुन्हा आडवा आला आणि मग ती काहीच न बोलता बेडवर बसली हसू तर खूप येत होतं पण नाहीच हसायचं असं तिनं ठरवलं होतं मग पुन्हा तो म्हणाला हे काय का बसलीस जेवण कोण वाढणार आणि हा मुद्दा माझी छेड काढत आहे किती आगाव आहे हा म्हणून तिनं रागात त्याच्याकडे पाहिलं आणि बेडवर चढून दुसऱ्या बाजूनं खाली उतरून हसतच बाहेर गेली आणि तो हसत म्हणाला हुशार आहे की बिनशेपटाची वाघीन आणि तो असं म्हणाला याचं त्यालाच हसू आलं तिनं त्याला जेवण वाढलं आणि जायला निघाली इतक्यात तो कोरड्या आवाजात म्हणाला इथंच बस माझं जेवण होईपर्यंत का आता वाढलं की जेवण आता काय पाहिजे अजून जेवण नुसतं वाढलं की झालं का काम काय म्हणायचं आहे काय याला नक्की आधी म्हणाला जेवण बनवलं की झालं का वाढणार कोण आता वाढलं तर म्हणतोय नुसतं वाढलं की झालं का मग आता काय याला भरवू का माझ्या हाताने अशी ती मनात म्हणाली आणि तो म्हणाला बस खाली मला अजून काही लागलं तर मी कोणाला सांगू कालपर्यंत कोणाला सांगत होताच ती म्हणाली परवा तूच म्हणालीस ना मी कुठं तुझ्याशी नवरा असल्यासारखा वागतो मग आता वागतोय तुला कामच सांगतो आहे तर काय अडचण आहे तुला फक्त कामच करायची का मी तुझी आणि फक्त तेवढंच नवरा म्हणून तुझं काम आहे का आता ती मनातलं बोलणार होती बोलायची तरी काय गरज त्याला सगळं कळतच होतं की पण आणि तो म्हणाला हो मग आणखी काय काम आहे माझं नवरा म्हणून तूच सांग आणि ती गप्प बसली मग म्हणाली नवरा म्हणून बायकोवर विश्वास ठेवणं हे काम नाही का तुझं पण बायकोनं तो विश्वास आधी जिंकला पाहिजे ना झालं पुन्हा त्यांच्यात जुंपली आणि तो म्हणाला आज गेली असशील की त्याचा हात बघायला तुला काय करमतंय ते होय त्याला भेटल्याशिवाय मी कितीही नाही म्हणालो तरी तुला काय फरक पडतो आणि तिला खूप राग आला बघितलं काडीचाही विश्वास नाही आला माझ्यावर मी कुणाला भेटले सुद्धा नाही त्या दिवशीपासून तरीसुद्धा कसा संशय घेतोय आणि ती त्याच्याकडे रागातच बघून निघून गेली आणि म्हणाली हा कधीच सुधारणार नाही याच्याकडनं अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे मीच मूर्ख आहे इतक्या लवकर हा कसा सुधारेल शक्यच नाही एक वेळ वाळवंटात बर्फ पडेल तेही भर उन्हाळ्यात या पण याच्यात बदल होणं म्हणजे खूप कठीण कठीण नाही महाकठीण आहे आणि तो म्हणत होता खरं बोललो तर कसा राग आला हिला नाकाला ना। मिरच्या झोंबल्यासारखा चेहरा रागाने लाल झाला होता तसं काही नाही तर त्या दोघांच्या नात्यातलं खरं खरं सत्य मला का नाही सांगितलं तिनं इतकं मी विचारलं तरी नाही सांगितलं कशी सांगेल लाज वाटली असेल ना पण खुलेआम फिरते त्याच्याबरोबर ते तेव्हा लाज कशी नाही वाटत हिला प्रेम त्याच्यावर आणि संसार माझ्याबरोबर तोही मी लादलेला तिच्याशी लग्न करून मनाने ती त्याच्याजवळ आणि नुसती शरीराने माझ्याजवळ काय उपयोग अशा नात्याचा असं म्हणत त्यानंही न जेवता फक्त पाणी पिलं आणि जाऊन तिच्या शेजारी झोपला त्यांच्या प्रेमाची गाडी हळूहळू पुढं पुढं सरकायची आणि खूप जोरात परत माघारी आहे त्याच ठिकाणी येऊन थांबायची ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि त्यानेही मग तिच्याकडे पाठ फिरवली आणि लाईट बंद करून झोपी गेला